बबनराव लोणीकर बोलतो आमदार. अरे नो आम्ही बिल भरतो, मी 10 लाख रुपये बिल भरलं औरंगाबादचं. तुम हिम्मत आहे का तुमच्यात? झोपडपट्टीत जा, लोक जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो. एका मिनिटात तुला घरी पाठवीन मी. मात चढला का? पैसे आम्ही भरतो. ही कथित ऑडिओ क्लिप भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या नावाने व्हायरल होती आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्याला बोलणारा व्यक्ती मी बबनराव लोणीकर बोलतोय आमदार असा उल्लेख केलाय. या ऑडिओ क्लिप मध्ये काय संभाषण झालंय आणि यावर खुद्द भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी काय उत्तर दिलंय आपण काही मिनिटात पाहणार आहोत. सुरुवातीला ही कथित ऑडिओ क्लिप ऐका. नाही, कंपनी स्थापन झाली, 30 वर्ष आमदार आहे मी, मंत्री राहिलो. तुम्हाला अक्कल पाहिजे? आमचे मीटर नोटीस न देता काढून देता तुम्ही 60,000 रुपयासाठी? काढून नाही नेलं सर. मी पागल आहे का? नाही, तुम्हाला बोलायला जबाबदारीने बोलायलो, मीटर काढून नेलं म्हणून बोलायलो सर. अरे नालायकांनो, झोपडपट्ट्या आहेत, दलित वस्त्या आहेत, तिथं तुम्ही जात नाही. आमचे मीटर काढून देत आम्ही पैसे भरतो ना. आता थोडक्यात प्रकरण समजून घेऊ. तर झालं असं की ऑडिओ क्लिप मधल्या लोणीकरांना त्यांच्या ड्रायव्हरने फोन केला. लोणीकरांचे 2 बंगले आहेत आणि यापैकी एका बंगल्याचं मीटर ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्याने काढून नेलंय. ही माहिती ऑडिओ क्लिप मधील लोणीकरांना त्यांच्या ड्रायव्हरने दिली. त्याच माहितीच्या आधारे लोणीकरांनी थेट अधिकाऱ्याला झापलं. इथेच ते थांबले नाही तर त्यांनी थेट इन्कम टॅक्सचाही उल्लेख केलाय. पैसे आम्ही भरणारे लोक आहोत, आमच्यावर सूड उघडू नका. मी कालच येऊन गेलो, तिथं मीटर आहे. आयकर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकील. तुम्ही काय काय प्रॉपर्टी घेतली, कुठं कुठं पैसे कमवले, काय चोऱ्या करता, आम्ही कुंडल्या ठेवतो तुमच्या. एक सर, तुम्ही उगा काहीतरी. आमच्या नादी लागू नका. आमच्या नादी लागायचं नाही. आता हे सगळं बोलून हे महाशय थांबले नाहीत. तर यामध्ये त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचाही उल्लेख केलाय. ऊर्जा मंत्री सुद्धा माझे जवळचे नातेवाईक आहेत. उद्या एक कंप्लेंट पाठवली सस्पेंड करून टाकतील. याच सगळ्या ऑडिओ क्लिप नंतर भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि यामध्ये त्यांनी तो मी नव्हेच असा उल्लेख केलाय. या सगळ्यावर लोणीकर नेमकं काय म्हणाले तेही एकदा ऐका. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मी बोलतोय, मी रागावतोय अशा प्रकारचे सोशल मीडियामध्ये रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. ही रेकॉर्डिंग बनावट आहे, खोटी आहे. संभाजीनगरला माझे 2 बंगले आहेत आणि तिथलचे मीटर काढून नेले अशा प्रकारच्या याच्यामध्ये उल्लेख आहे. मुळात संभाजीनगरला माझा एकच बंगला आहे, इथलचं मीटर काढलेलं नाही, त्यामुळं मी बोलण्याचा प्रश्नच नाही. ही रेकॉर्डिंग बोगस आहे, बनावट आहे, मला बदनाम करण्यासाठी कट कारस्थान आहे. या कथित ऑडिओ क्लिपच्या वादानंतर लोणीकर जरी तो मी नव्हेच असं म्हणाले असले तरी ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली. या सगळ्या कथित ऑडिओ क्लिप बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. पाहत राहा मुंबईत.